तू मला आवडत नाहीस, तुला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही असे म्हणत घर बांधण्यासाठी माहेरून 50,000 रुपये आणावेत. या मागणीसाठी सौ पल्लवी साबळे या विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला, तसेच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. सौ पल्लवी श्याम साबळे वय 22 वर्ष राहणार मिशन कंपाऊंड राहुरी या तरुणीचा विवाह 2 वर्षापूर्वी राहुरी येथील स्टेशन रोड गावठण येथील रहिवाशी असलेल्या श्याम गुलाब साळवे यांच्याशी झाला होता. सुरुवातीचे 5 महिने सासरकडच्या लोकांनी पल्लवीला व्यवस्थित नांदविले. त्यानंतर नोव्हेंबर 2019 पासून पल्लवी हिचा छळ सुरू झाला. दरम्यान पल्लवी हिचा पती श्याम हा तू मला आवडत नाहीस, तुला व्यवस्थित स्वयंपाक करता येत नाही असे म्हणून पल्लवी हिला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. त्याचबरोबर घरातील इतर लोक घर बांधण्यासाठी माहेरून 50,000 रुपये आणावेत यासाठी सतत टोमणे मारत, वेळप्रसंगी उपाशी ठेवत, मारहाण करून दम देत असत. या सर्व प्रकारातून दिनांक 12 मार्च रोजी पल्लवी हिचा पती श्याम व इतर लोकांनी 50,000 रुपये आणावेत यासाठी तिला घरातून हाकलून दिले. तसेच तू जर पैसे आणले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही असा दम दिला. अखेर दिनांक 11 ऑगस्ट रोजी पल्लवी श्याम साबळे हिने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार कथन केला. मी पल्लवी श्याम साबळे, माझे लग्न 5/5/2019 मध्ये झाले आहे. मला त्यांनी 5 महिने व्यवस्थित नांदवले. त्यानंतर 3 महिन्यात मला माझ्या आईकडे आणून सोडले. त्यानंतर माझे मिस्टर ते सुद्धा माझ्या आईकडे 2 वर्ष राहिले. त्यानंतर त्यांनी मला खूप त्रास दिला. मुलगी झाल्यामुळं त्यांना मुलगा पाहिजे नव्हता, त्यामुळं मी खूप त्यांना नांदवण्याची विनंती केली. तरी पण त्यांनी ना इलाजाने मला भरोसा असेल इथे मला जाऊन पत्र आणावं लागलं 498 चं. तिथं पण त्यांना बोलवलं पण ते हजर नाही राहिले. मी सतत हजर राहिले त्यामुळं मला 498 ही केस दाखल करावा लागला. तिच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात आरोपी पती श्याम गुलाब साबळे, सासू लीलाबाई गुलाब साबळे, दीर रमेश गुलाब साबळे तसेच जाव स्वाती रमेश साबळे सर्व राहणार स्टेशन रोड गावठाण या 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक सुशांत दिवटे हे करत आहे. विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी.